असताना सावरणारी जोडणारी यार किती वेळा सांगितलं मशीन मध्ये कपडे टाकत जाऊ नका माझे. बस आता हा बॉक्स शेवटचा बघणार आहे मी. हाय अशू. हाय मीनल. तू जेव्हा जेव्हा अशी स्वीटली हाय म्हणते ना तेव्हा काहीतरी गडबड असते. हा काय ड्रेस चांगला आहे. थँक्यू. कशी झाली ऑडिशन? अरे सुपर्ब. करण जोर नव्हता पण त्याच्या असिस्टंटनी स्क्रिप्ट दिलं, मी वाचलं, ते म्हणाले कळवतो. कळवतो म्हटले का? हो. आयला तुझ्या ऑडिशनचं ना हे मुलीच्या बघण्याच्या कार्यक्रमासारखं झालंय. म्हणजे प्रत्येक वेळेस एकच उत्तर कळवतो. ए आशा थांब, तुझी ओळख करून देते. करण जोहरशी का? नाही रे. आशू ही माझी मैत्रीण रेशमा. हाय. हे मीनल सांगायचं नाही का आधी तुझी अब्रू नाही म्हणजे काय आमची नाही का अब्रू? डिसेन्सी वगैरे आहे की नाही? प्रायव्हसीच ठेवली नाही राव. हा काय मुलांना काय लाज नसतात का? काय सापडतच नाही. हाय आता परत भेटतो. हॅलो आशू ही रेशमा, रेशमा हा आशू, रेशमा हे आपलं घर. एक मिनिट ही इथं काय करते? ही ना मुंबईला बॅचलर्स वर डॉक्युमेंटरी करायला आली आहे. अच्छा. आणि आता आपल्याकडेच राहणार आहे. कुठून आली आहे ही? डहाणूला. अकोला. डहाणू. अकोला डहाणू. ते बॉर्डर वर रे. बॉर्डर वर. बॉर्डर. अकोला आणि डहाणू यामध्ये अख्खा मराठवाडा आहे. हे आशू, हे आमच्या आशूला काहीच माहित नसतं. आशू काहीही काय रे? नाही ते काही असू दे पण काहीतरी झोले. ए सुजय. ए सुजय. हाय. सॉरी मी करतच होतो आता. आय स्वेअर करत होतो मी. तू चिडली आहेस का माझ्यावर? आय एम सॉरी. आय लव्ह यू ना. मी ना थ्री पीस सूट घातलाय. तू काय घातलायस? पिंक टॉप. नाईस. येस करतो मग तुला फोन. बाय. लव्ह यू. बाय. ए हा कोणी टांगलाय चेंडू इकडे? डोळ्याला लागून फुटेल ना एखादा डोळा. सॉरी. सॉरी कशाला हाक मारतोयस आणि मला? हा स्कॉलर मला एक सांग. हा अकोला आणि डहाणू याच्यामध्ये अख्खा मराठवाडा आहे की नाही? क्या बात है. कुठल्या मूर्खानं सांगितलं तुला हे? पण ठीक आहे. पण अकोला आणि डहाणू याचाही काही संबंध नाही की नाही? हे लावते ना. ही म्हणते की ही मुलगी अकोला आणि डहाणू याच्या बॉर्डर वर राहते. एक मिनिट. ही कोण? ही माझी मैत्रीण रेशमा. असच तिला घर दाखवायला आणलं. अच्छा. हॅलो. म्हटलं आवडलं तर राहा.
नाही म्हटलं आमच्या सुजयला चार पैसे मिळतील ना. पण सुजयला नको आहेत. मीनल तू हळूहळू मूळ रूपात प्रकट व्हायला लागली. आता मॅटर गंभीर व्हायच्या आत या घरातल्या खंबीर माणसाला बोलवावंच लागणार. ए कैवल्य, ए कैवल्य, कैवल्य, ए अरे तू तिकडे डहाणू धाका मारतोय. तो तिकडे अकोल्यात बसलाय. अकोल्यात? हो. ए कैवल्य, ए बाबा कैवल्य, त्याला बोलवून काय होणार आहे? तो का राजा आहे का? ए राजाच आहे तो स्वतःच्या मनाचा. ए राजा, ए कैवल्य, ए झोपलाय का? राजाने हेडफोन्स घातलेत. ए कैवल्य, काय झालं बघितलं का? बघितलं ना. माझा सँडो घातलायस ना तू, आणि तोही उलटा का घातलास? हा का घातलास माझा सँडो? असं काय करतो राव तू माझ्याशी नेहमी का असं वागतो? आता कसं येऊ मी बाहेर? येत असाच. खालीच होता हा मॅटर. आहे मॅटर काय? हा मॅटर वेगळाच आहे. काय? मीनल आहे ना, मीनल. महाराष्ट्राचा भूगोल बदलायला निघाली. बेळगावात घेतीये की मुंबई बाहेर काढते? त्याच काय? आणि ही कोण आहे? तोच तर मॅटर आहे. अच्छा हा मॅटर आहे का? घाबरू नको तू. चल मी आहे ना. चल. हाय कैवल्य. हाय मीनल. लेट मी क्लिअर गाईज, ही माझी फ्रेंड रेशमा, जस्ट लाईक यू पीपल. अरे डॉक्युमेंटरी फिल्म मेकर आहे ती. हो हो. कुठल्या चॅनल साठी शूट करताय डॉक्युमेंटरी? नाही म्हणजे कॅमेरा कुठला वापरताय? रेड, अलेक्सा की 5D? सांगा ना. हो आणि तुम्ही कमर्शियल रिलीज करणार आहात का म्हणजे फक्त फेस्टिवल डिस्ट्रीब्युशन वगैरे असं आहे? स्मार्ट क्वेश्चन. आणि हो आम्ही सुद्धा हे होता बॅचलर. मॅडम तुम्ही डॉक्युमेंटरी करताय की डॉक्यू ड्रामा करताय ते तरी क्लिअरली सांगा. एवढे प्रश्न विचारले एकाच तरी उत्तर द्या. घाबरू नका. फिल्म म्हणाली मला माझ्या घरी ये म्हणून आले मी. ओ ओ ओ, हा तर डॉक्यू ड्रामा आहे मीनल. हो यार आता बोलले मी, पण काय करू, तिला खरंच जागेची गरज आहे. आणि आता अशा वेळी आपण नाही तर कोण मदत करणार तिला? खरंय. हो रे, आपण नाही तर कोण मदत करणार? हे घे. हे काय? उद्या सकाळी बसने घेऊन जायला बालाजीनगर मध्ये केशव लॉज. व्हॉट? म्हणजे ही या घरात राहू शकत नाही. ए कैवल्य, आय सपोर्ट. हे आशू गप. कैवल्य हे कटपणा करू नकोस. हा सुजय तू इथला लँडलॉर्ड आहेस. तू? हो. सुजय इथला लँडलॉर्ड असला तरी इथल्या मेंबर्सच्या परमिशन शिवाय तो डिसिजन घेऊ शकत नाही. हो केशव लॉज.
का चॅलेंज करतो मला. इन्सल्ट. आता ही मुलगी इथेच राहणार नाही. नो. सुजय. सुजय. नेवर. नेवर. आशु. गुड मॉर्निंग सुजय. गुड मॉर्निंग. काय रे एवढं सकाळी सकाळी कसं काय उठलास? नाही काय पेपर टाकायला निघालास का दूध टाकायला? काय बोलतो यार स्कॉलर तू, इथे सकाळी सकाळी आळस टाकणं मुश्किल जातं, पेपर करून टाकणार. आज फैसल्याचा दिवस आहे ना. फैसला? कसला फैसला? घरातल्या ॲडिशनल मेंबरचा. कैवल्य. अरे अरे सूर्य डोक्यावर आला तरी त्याला घोरून इरिटेट करणार तू, एवढ्या सकाळी कसं काय उठलास? बिछाण्यात ढेकून आणि घरात घुसखोर असताना झोप लागूच शकत नाही. लँडलॉर्ड मीनलला सांग त्या पोरीला तिच्या पत्त्यावर पोहोचव. गुड मॉर्निंग गाईज. हे काय तुम्ही सकाळी सकाळी वॉकला निघालात की काय? मीनल. काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सुजय. काय आजचं काय स्केड्यूल? आजचं कायच, आता ऑफिसला चाललोय आणि मग नंतर बॉस बरोबर मीटिंग आहे ऍक्च्युली, आणि आज आमचं वर्किंग लंचच आहे, संध्याकाळी कॉन्फरन्स कॉल आहे. हो तुझा काय प्लॅन? याला जाब विचारायला पाठवलंय का खुशाली विचारायला? मीनल. रिक्षा थांबवू. कशासाठी? ती आहे ना ती फ्रॉड डॉक्युमेंटरी फिल्म मेकर, तिला पोचवू. नाही कुठे? जिथून आणलंस तिथेच पोचव. एक रात्र ऍडजस्ट केलं ना आपण. तू काय ऍडजस्ट केलंस? तुझ्या जागेवर झोपली ती. नो 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 मीनल, मॅटर इज नॉट स्लीपिंग प्लेस, इट इज लिव्हिंग. लिव्हिंग. ए मीनल ऐक ना. हे बघ असं तू त्याची चमचेगिरी करू नको. हा अगं मी कुठे चमचेगिरी करतोय त्याची? अगं मीनल समजून घे ना, प्लीज अंडरस्टँड. नो अगं ऐकून घे ना, समजून घे ना. ऑलरेडी टू लेडीज बरोबर राहतो म्हणून किंजल माझ्यावर शाउटत असते, आता थर्ड बरोबर राहिलो तर म्हणजे ब्रेकअपच होईल आमचा. तुमचा आधी मुळात ठरलंय का? अरे तसं नाही रे, पण चान्सेस ऑलरेडीच कमी होतात ना. मग अरे मी बोलेन तिच्याशी. मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याविषयी बोलत होतो. मी प्रॉब्लेम वाढवते. कैवल्य. काय कैवल्य? मी कालच सांगितलंय ती मुलगी इथेच राहणार. मग तू दुसरी जागा शोध. हे आज कुठे जातेस? ऐक ना, बरोबरच बोलतोय ना मी. आधीच एवढी गर्दी आहे घरात, मला ना इथे धड प्रॅक्टिस पण करता येत नाही. बघावा तेव्हा गिटार खाजवत बसलेला असतो. माझ्या गिटारवर जाऊ नको मीनल. एक मगापासून बघतोय मी, खरंच मगापासून बघतोय. या घरातल्या चपला सारख्या सारख्या आत बाथरूम मध्ये का घालून जातेस तू? बाहेर काढ त्या चपला आधी,
अरे चपलांचं काय घेऊन बसलास आधी, तर रेशमाला बाहेर काढ. ती रेशमा कुठेही जाणार नाही. तुला प्रॉब्लेम असेल तर तू जा. प्रॉब्लेम तू क्रिएट केलास मिनल, तू आधी घरा बाहेर जा. काय संबंध आहे तिला, गरज आहे ती इथेच राहणार. तू बोलू नको सुजय, तू बोल मध्ये, तुझं घर आहे ना, बोल. एक मिनिट वाद घालून हा प्रश्न सुटणार नाहीये गाईस. मी वाद घालतोय सुजय. हो मी वाद घालतोय. काय 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 चुकीचं बोललो मी? आठवते का मागच्या वेळेस अशाच एका रस्त्यावरच्या मुलीला घेऊन आली होती, मनोरुग्ण निघाली ती, रात्री झोपेत हिचाच गळा धरला, तेव्हा अक्कल आली हिला. लेडी दयावान बनायचं ना हिला. बघ काय वाल्या सुजय, तिला खरंच गरज आहे यार, तिच्या लाईफचा भुसकट झालाय. भुसकट म्हणजे चेओस. चेओस म्हणजे केओस. अरे काय बोलताय तुम्ही, ती मुलगी इथे राहणार नाही, दॅट्स ऑल. ती मुलगी इथेच राहणार, नाऊ दॅट्स ऑल. ठीक आहे ठीक आहे. मग मी जातो. ए काही बोललं? ए मिनल, ए यार तू सांग ना, असं काय वागते तू? आपला मित्र आपल्याला सोडून गेला यार, काही बोललं सोडून गेला आपल्याला? जाऊ दे एकडी कुठला. एकडी म्हणजे? चल सांगतो तुला. मोठा हिरो समजतो स्वतःला. मी काय म्हणते तुम्ही, तुझं काय आता? किती वेळा सांगितलं तुला तुम्ही म्हणू नको म्हणून. मी व्हायची अजून मोठी स्टार. मीनल म्हणणं यार, माझ्यामुळे तुमच्यात भांडणं होत आहेत. चिल बेब्स, रोज भूक लागते, रोज पेपर येतो, तसंच आमच्यात भांडणं पण रोजच होतात. नथिंग स्पेशल. आजचं कारण फक्त तू आहेस. तू चिल मध्ये राहा, एकदम मस्त. पण ती मुलं चांगली आहेत ग, तशी सगळी मुलं. टचवूड. पण तो कैवल्य माझ्या डोक्यात गेलाय. एरवी नाही खरं तर एवढं अति करत तो. परवा ट्रिपला गेले होते ना ताडोबाला, तिकडे बहुतेक डोक्यावर पडलाय म्हणून असा वागतोय. काल आले ना? हो ट्रेनने. तुला कसं? मी ही तीच मुलं, मी ओळखते यांना. तीच म्हणजे? मी ना आल्यापासून विचार करते कि ह्यांना मी कुठे पाहिलंय कुठे पाहिलंय. आत्ता लक्षात आलं माझ्या ट्रेनच्या डब्यात होती ही मुलं. खूपच दंगा करत होते. जातील तिथे घरच्या सारखे राहतात ग. नाही आमचा फंडाच तोय, मस्ती नाही तर दोस्ती नाही. ओ माय गॉड, तुला कळतंय का बेब्स, यू आर डेस्टिन टू बी हियर. म्हणजे बघ, तू घरून इथे आलीस, येतानाच तुला मुलं भेटली, त्यानंतर तू दोनदा मला धडकलीस, आणि मग मी तुला घेऊन इथे आले. मी सांगते तुला, तेरा नसीब तुझे आले आहे, आता तू इथेच राहणार, ट्रस्ट मी. म्हणजे राकेश माझ्याशी जे काही वागले ते माझ्या नशिबीच होत ना? ऐक ना, माझा एक प्रॉब्लेम आहे, मला रडणाऱ्या मुलींना गप्प नाही करता येत. मी एवढंच म्हणतेय की जे होत ना ते चांगल्यासाठीच होत. पण या मुलांसोबत, म्हणजे मुलांसोबत कशी राहू मी? जशी मी राहते अजून एक मुलगी राहते आहे ना, फॅशन इंडस्ट्रीत कामाला येते, आत्ता प्रोजेक्ट टूरवर गेली, आजच येणार आहे. हे काय, तू बॅग अजून इथेच ठेवलीस? मी सांगितलं ना कपाटात ठेव म्हणून. चल मी ठेवते. पण मी नाही राहू शकणार, म्हणजे मला मोकळेपणाने वावरता नाही येणार. बाहेरच्या जगात वावरशील मोकळेपणाने? कम ऑन बेब्स, मी राहिले एकटी. आम्ही मुली मुली करायचो रूम शेअर.
बॅचलर मुलींकडे सेल लावलेल्या वस्तूंकडे बघावं ना तसं टकाटका बघतात पुरुष. पेक्षा या मुलांबरोबर खरंच सेफ वाटत. खरंच रहा यार इथे. मीनल मला समजून घे. हे बघ, मी ना सगळ्यांना समजून नाही घेऊ शकत. माझे मित्र चांगले आहेत हे मला माहितीये. आता मी तुला अजून किती समजव. तुला जायचंय का? जायचंय का तुला? ओके. जाते. नाही जाऊ शकत. नाही, ती मुलगी इथे राहणार नाही.